नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये 11 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। ही जी पावसाची सक्रियता आहे ही अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आहे त्यामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये त्याचा आपल्याला प्रभाव दिसून येणार आहे। त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर नेमका हा पावसाचा प्रभाव कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा राहील, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागांमध्ये पावसाची सक्रियताही नसणार आहे, वातावरण स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। आणि तुम्हाला तुमच्या भागातील जर सविस्तर पावसाची अपडेट, पावसाची माहिती हवी असेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजला जाऊन, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा आणि तिथं मेसेज करा, तुम्हाला तुमच्या भागातील सविस्तर पावसाची हवामानाची अपडेट त्या ठिकाणी दिली जाईल। तर या व्हिडिओमध्ये आपण आणखीन हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नेमका हवामानाचा अंदाज काय आहे, पावसाचा अंदाज काय आहे तो सुद्धा बघणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा बघणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला 11 डिसेंबर ते 17 डिसेंबरच्या दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। ही पावसाची जी सक्रियता आहे ती अरबी समुद्रामध्ये होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, अरबी समुद्रामध्ये जे आहे गुजरात किनारपट्टी व महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे चक्रीवादळाची सुद्धा स्थिती निर्माण होण्याची शक्यता ही या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे या इकडनं येणारे वारे जे आहेत या वाऱ्यांमुळं राज्यातील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जोरदार पावसाची सक्रियता दिसून येईल आणि जे अरबी समुद्राकडनं वारे येतात यामुळं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटसुद्धा होत असते। त्यामुळं यावेळेस 11 ते 17 डिसेंबर दरम्यान काही भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये बंगालच्या उपसागरातून जे वारे येतात त्याने जास्त गारपीट न होता अरबी समुद्रातील कडून येणाऱ्या वाऱ्यांकडनं गारपीटीची शक्यता ही जास्त असते। राज्यातील बहुतांश जो पावसाचा प्रभाव असणार आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होताना आपल्याला दिसून येईल। यामध्ये मध्य महाराष्ट्राचा सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असेल। त्यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भामधील पूर्व विदर्भ बघता नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला वातावरण जे आहे ते 14-15 तारखेपर्यंत स्वच्छ बघायला मिळेल। मात्र 16 व 17 या 2 दिवसांमध्ये पूर्व विदर्भातील वातावरणामध्ये सुद्धा बदल त्या ठिकाणी होणार आहे। ढगाळ वातावरण सक्रिय होईल व अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल। मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये होताना आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामु, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला समान परिस्थिती असणार आहे। 16 व 17 तारखेच्या दरम्यान या भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता ही अनेक भागांमध्ये राहील। पावसाला जास्त जोर नसेल मात्र घाटावरील भागांमध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा, मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, नांदेड परिसरातील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी 13-14-15 या तारखांदरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय राहून मोठ्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासही पावसाची सक्रियता दिसून येईल। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला 11 तारखेला थोडं स्वच्छ वातावरण असेल मात्र 12 तारखेच्या सायंकाळपासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पुढील 13, 14 व 15 तारखेपर्यंत पावसाची सक्रियता भाग बदलून त्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये 17, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे। 11, 12 व 13 डिसेंबरला वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण सक्रिय असेल मात्र 14, 15, 16 या 3 दिवसांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पाऊस जो आहे या भागामध्ये बरसणार आहे। कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।
या भागामध्ये 12 तारखेपासून ढगाळ वातावरण सक्रिय असेल. 14, 15 व 16 या तीन दिवसांमध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी होईल, मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतरचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर, पुणे व नगरच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पूर्ण सक्रिय राहणार आहे. 12 ते 16 पर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, त्यानंतर यामध्ये भाग बदलून पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे. पावसाचा जोर हा जास्त नसून मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये आपल्याला 15, 16, 17 या तीन दिवसांमध्ये आपल्याला थोडंफार ढगाळ वातावरण दिसून येईल व वातावरणामध्ये बदल होऊन पावसाची रिमझिम बघायला मिळेल. मोठा पाऊस त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात विचार करता नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये आपल्याला जास्त पावसाची सक्रियता दिसून येणार नाही. 16 व 17 तारखेला या भागामध्ये काही प्रमाणामध्ये पहाडी भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बाकी इतरत्र भागामध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये वातावरण पूर्णतः स्वच्छ असेल, कुठल्याच प्रकारच्या पावसाची शक्यता राहणार नाही. मात्र 16-17 तारखेला ढगाळ वातावरणाचा परिणाम हा राहू शकतो. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. 11, 12, 13, 14, 15, 16 व 17 डिसेंबरपर्यंतच्या 17 डिसेंबरच्या दरम्यान पावसाची ही सक्रियता बघायला मिळेल. यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्यता आहे व मोजक्या काही भागांमध्ये गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर हीच होती आपली संपूर्ण राज्यातील 11 ते 17 डिसेंबर दरम्यानची पावसाची अपडेट. तर ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी जाऊन सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील, हवामानाची जी माहिती राहील ती तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जाईल. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.